चंद्रपूर शहरातील तुकुम भागात असलेल्या क्राइस्ट हॉस्पिटल समोर खुल्या जागेत त्याच भागातील निवारा नसलेल्या महिलांनी त्या जागेला स्वच्छ करून घरे बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असता तिथे तात्काळ पोलिसांना पाचारण करून आमदार नाना शामकुळे यांच्या सांगण्यावरून महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला व त्या खुल्या जागेवर स्थानिक ख्रिस्ती नागरिकांनी ती जागा कब्रस्थानासाठी राखीव असल्याचा बोर्ड लावण्यात आलाय असा आरोप पीडित महिलांनी आमदार नाना शामकुळे यांच्यावर केला आहे. त्यावेळेस महिला या त्या जागेवर झोपडी निर्माण करण्यात व्यस्त होत्या त्यावेळेवर हा प्रकार घडलाय. ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व महिलांनी तुकुम येथे आमदार नाना शामकुळे यांच्या नावाचा फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. सरकार हे महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलत आहे आणि त्याचे प्रतिनिधी हे महिलांवर असल्या प्रकारे अत्याचार करीत आहे. आमदार शामकुळे यांनी शहरातील कधी पाणी प्रश्नावर आपली गंभीरता दाखविली नाही, मग या प्रकरणात इतका रस का की या महिलांवर लाठीचार्ज करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे या महिलांनी निडर होऊन आमदार शामकुळे यांचं नाव घेतल्याने शहरातील राजकारण तापणार असे चित्र निर्माण झाले आहे. आम्ही नाही का शनिवारपासून नाही का तिथं कचरा कापून राहिलो, सगळं साफ केलं, लेबर लावले, पैसे तुम्ही स्वतःचे, पण ती जागा आम्हाला काही मिळत नाही. आम्ही नाही का आमच्यावर पोलिसांनी हल्ला केला आणि लोकांना, बायांना, मुलींना पण मारण्याची कोशिश केली आणि नाना भाऊंनी त्यांना पोलिसांना पाठवलं, लेडीजलाही मारलं. हां, काही लेडीज काम करणाऱ्या आहे बाया, काही भांडे घासणाऱ्या आहे, मग काय करणार, कुठे जाणार आहे बाया? हां, आणि जे घरकुलची योजना काढली आहे तर ते आम्हालाच नाही तर पहिल्याच्या लोकांना मिळाली असेल का? घरकुल नाही मिळाली त्यांनाही, नाही ना आम्हालाही नाही. मग त्यांना का मोठे लोकांना ती जागा द्यायची? आम्हाला गरिबांना दिले तर त्यांना दा थोडं आशीर्वाद तर मिळत नाही दिली तर मग आम्ही वोटिंगच नाही करणार ना, कुणालाच त्या जागेवर बसू देणार नाही, आम्हाला नाही बसू देणार. आम्हाला माहीत झालं की ती जागा नजूनची आहे. आम्ही इथे सगळ्या भांडेवाल्या बाया हो, गरीब बाया हो, घरा एकांना पण घर नाही आहे, तर आम्हाला माहीत झालं. आम्ही तिथे कब्जा केला, आम्ही तिथे म्हणजे गवत होतो आमच्याच्यानी बायाच्यानी नाही कापणं झालं. आम्ही 5,000 देऊन तो कचरा पूर्ण कापला आणि तिथे रातभर सगळ्या बाया राहिलो आम्ही की हे पुन्हा कोणी घेतले नाही पाहिजे. दुसऱ्या सकाळी पुन्हा मग आम्ही साफसफाई केली, जागा पूर्ण आपल्या कब्जात घेतली सायंकाळी. असं आम्हाला माहीत झालं की नानाभाऊ शामकुडेनी माणसं पाठवले आणि ते आम्हाला तिथं म्हणजे लाठी चार्ज केला आणि ते चर्चवाले लोक आले आणि ते म्हणत आहेत की आमची कब्रस्तानची जागा आहे. तर कब्रस्तानची जागा इथे आम्ही जिवंत बायांना, लोकांना जागा नाही भांडेवाले, म्हणजे आम्ही गरीब आहोत तर आम्ही त्या कालनीमध्ये शोभत नाही. अशी तिथचे लोक म्हणतात की गरीब आहे त्या बाया इथे कालनीमध्ये शोभतात का? म्हणजे गरीब लोकांना काहीच नाही, हे सगळे लखपत लोकांच्या बिल्डिंग आहे, म्हणजे मेल्या माणसांना माडा तिथं गाडाला जागा आहे आणि जिवंत लोकांना नाही आहे. मग आम्ही जिवंत लोक काय जिवंत तिथेच मारायचं, मग ते लोक आम्हाला तिथे गाडतील असं. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे, ती आम्हाला जागा पाहिजे.